नंदुरबार जिल्हा महाविकास आघाडीच्या सुंदोपसंदीमुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत पिछेहाट झाली शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी काँग्रेसमुळे हा फटका बसल्याचा आरोप केला आणि त्यांच्याशी या संदर्भात अधिक बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी राज्यामध्ये भाजपला बाजूला ठेवून महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं तसंच प्रतिरूप एक छोटं रूप आपल्याला नंदुरबार जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेत पाहायला मिळतं आणि शिवसेनेचं प्रतिनिधित्व करणारे चंद्रकांत रघवंशी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया सर एकूण जिल्हा परिषद निवडणुकांचे जे काही निकाल येत आहेत काय तुमची पहिली प्रतिक्रिया महाविकास आघाडी जिथं समन्वयानं लढली तिथं यश शंभर टक्के आहे जिथं महाविकास आघाडीचा समन्वय झाला नव्हता दुर्दैवाने मैत्रीपूर्ण लढाई करावी लागली त्या ठिकाणी मात्र थोडंसं भाजपला यश मिळालं पण तरीसुद्धा सात जागा भारतीय जनता पक्षाच्या नंदुरबार तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सिटिंग होत्या त्याच्यापैकी फक्त तीनच जागेवरती भारतीय जनता पक्ष निवडून येतोय चार जागा या महाविकास आघाडीला मिळालेल्या आहेत हे सत्य आहे निवडणुकीपूर्वी बैठक झाली होती मैत्रीपूर्ण लढती होतील असं ठरलं होतं मात्र कुठे चुकतंय कुठे एकमेकांमध्ये गडबड समन्वय नाही आमच्याकडे काय कॅबिनेट मंत्री आहेत आदरणीय के सी पाडवी साहेबाई परंतु समन्वयाचा थोडासा अभाव आहे त्यांच्याकडे कॉर्डिनेशन बरोबर राहत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे पण त्या याच्यातून तरी मी स्वतः त्यांच्याकडे जाऊन आम्ही ठरवून उमेदवार दिलेले होते पण तरी काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत दुर्दैवानं कराव्या लागल्या सत्ता ही काँग्रेस आणि शिवसेनेचीच बसेल हे पहिल्या दिवसापासून सत्य होतं आणि आजही काँग्रेस आणि शिवसेनाच सत्तेमध्ये राहील काँग्रेसचा अध्यक्ष राहील शिवसेनेचा उपाध्यक्ष राहील एकूणच राज्यासारखीच परिस्थिती नंदुरबारमध्येही जिल्हा परिषदेमध्येच असणार आहे महाविकास आघाडीचंच सरकार कायम पुढे राहणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट बबनसह योगेश खरे झी मीडिया नंदुरबार बहिणाबाईंची जात्यावरची ओघ म्हणजे